छावणी परिषद बेळगाव यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान हाती घेण्यात आले होते. या अभियानात इस्लामिया स्कूल, ज्योती महाविद्यालय, कॅन्टोनमेंट स्कूलचे विद्यार्थी व रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानक आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मराठा इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कालवाड, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष साजिद शेख, छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या यस यांनीही अभियानात भाग घेतला होता. रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानक आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे औचित्य साधून बसस्थानक आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानाबद्दल बोलताना छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या यस म्हणाल्या, स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत ये स्वच्छता ही सेवा करके एक डिफेंस स्टेट्स ऑर्गेनाइजेशन का एक कार्यक्रम है. ये हम 15 तारीख को शुरू करना था देश भर, ये 15 तारीख से 2 अक्टूबर तक चलेगा, मगर हमारे यहाँ एक दशहरा और मुहर्रम की छुट्टी है, इसीलिए हम लोग 3 दिन पहले से ये शुरू कर रहे हैं. इसके अंतर्गत हम लोगों ने 12 से लेके हम लोगों ने 2 अक्टूबर तक कई ऐसे कार्यक्रम हम लोगों ने यहाँ पे करना चाह रहे हैं. वार्ड वाइज सफाई होगी, स्कूल ऑफिस की सफाई होगी, स्कूल की सफाई होगी. इसके अलावा हम लोग सारे पब्लिक टॉयलेट्स के पेंटिंग और अदर रेनोवेशन वर्क भी हम इसमें शुरू करने वाले हैं. इसके अलावा हम लोगों ने स्वच्छ वार्ड, स्वच्छ मोहल्ला, स्वच्छ स्कूल, स्वच्छता बेस्ट स्वच्छता कर्मचारी और क्लीनेस्ट गली, ये सब अवार्ड्स भी हम 2 अक्टूबर को देने वाले हैं. रोटरी क्लब से सचिव बिच्छू म्हणाले, आज बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड ने जो स्वच्छता भारत अभियान मिशन अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे त्याला रोटरी क्लब बेळगावतर्फे आम्ही आज यामध्ये सहभागी झालो आहोत. यांना आम्ही सर्व इथे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की स्वच्छता ही त्यांनी अंगी बाळवणं महत्त्वाचं आहे, कारण आपलं घर स्वच्छ राहील, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपण रोगराईपासून लवकरच मुक्तता मिळेल आणि मोदींचं जे स्वप्न आहे आपले पंतप्रधान ते आपण लवकरच अस्तित्वात आणू. धन्यवाद. या अभियानात डॉक्टर मदन डोंगरे, अल्लादीन किल्लेदार, रिजवान बेपारी, विक्रम पुरोहित, निरंजन अस्टेकर यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.